आज आपण मराठी विषयामध्ये हसवा फसवी हा संवाद बघणार आहोत। हा एक नाटक प्रकार आहे, तो आपण अभ्यासणार आहोत। दिलीप प्रभावळकर यांचा हा लेख आहे। मराठी व हिंदी चित्रपट अभिनेते, लेखक झपाटलेला, चौकट राजा, एक डाव भूताचा या चित्रपटात त्यांनी केलेल्या भूमिका लोकप्रिय। अवतीभोवती, कागदी बाण, गुगली, चूक भू द्यावी घ्यावी, बोक्या सातबंडे, हसवा फसवी हे लेखन प्रसिद्ध। बोक्या सातबंडे या पुस्तक मालिकेसाठी बालसाहित्य पुरस्कार, संगीत नाटक अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेले आहे। हसवा फसवी ही दिलीप प्रभावळकर यांनी लिहिलेली नाट्यसंहिता आहे। हा एक आगळा वेगळा, निखळ आणि निर्भळ करमणुकीचा नाट्यप्रयोग आहे। हे नाटक वाचताना त्यांना नाट्यप्रयोग बघताना प्रेक्षक हसतात व गंभीर आणि अंतर्मुख होतात। नाटकात एकेकाळचे गायक नट असलेले कृष्णराव हेरंबकर यांच्या सत्काराचा प्रसंग आहे। ही आपल्या गावाहून सपत्नीक येणार आहे, यायला निघाले आहेत, येत आहेत, आले आहेत, अशा टप्प्याटप्प्याने हा प्रवास आहे। या कार्यक्रमाचे धांतरट संयोजन वाघमारे, त्यांची स्मार्ट सहाय्यक मोनिका, चिमनराव, प्रिन्स, नाना आणि दीप्ती अशा पात्ररचना मूळ नाटकात आहे। अफलातून कल्पना, विसंगती, संवाद व शाब्दिक कोट्या यामुळे नाटकातील प्रसंग रंगदार झाले आहे। या नाटकाच्या प्रयोगांना नाट्यरसिकांची दाद मिळाली आहे। या नाटकातील उतारा खाली दिलेला आहे, तो आज आपण बघणार। मतलब दिलेला आहे मोनिका। घाई घाईने येऊन उभी राहते, रसिक हो, जुन्या बालगोविंद नाटक मंडळीतले ज्येष्ठ नट कृष्णराव हेंबरकर यांच्या सरकारतर्फे उद्या मानपत्र देऊन सत्कार होणार आहे। पण त्यापूर्वी होणाऱ्या आजच्या या घरगुती समारंभाला येण्याची विनंती आम्ही त्यांना केली आणि आमच्या विनंतीला मान देऊन अबुर्डी गावाहून आपल्या पत्नीसह आजच इथे यायची तसदी त्यांनी घेतलेली। अशा प्रकारे ते स्वतः इथे आपल्या सपत्नीक येणार आहे असं मोनिका आपल्या बोलण्यातून सांगत आहे। त्यांना आपण शाल व श्रीफळ देऊन सत्कार करूया आणि त्यांच्याशी थोडी बातचीत करूया। पुढे कृष्णराव म्हणतात, थैली देणार हातात आणि येण्या जाण्याचा खर्च सुद्धा करतो म्हणाला होता। उद्या सरकारी सोहळा आहे, तिथं मला प्रवास भत्ता देईल म्हणाले होते, पण तो मिळेपर्यंत मी कोण जाणे कोठे असेल। तुम्हीच द्या, मला नकोय, माझ्या पत्नीकडे द्या, ती तिथं बसली आहे। आमच्या अबुर्डीहून कुंदनपूरला तांग्याने आलो, तिथून एसटीनं पुण्याला, पुण्याहून ट्रेननं मुंबईला, कर्जत आणि ठाण्यापर्यंत हे चाललेलं कुठे पळून सांगतोय कुणाला, कुणी आहे का इथं कमिटीपैकी। मोनिका, हो हो मी आहे कृष्णराव। एकूण 255.60 रुपये झाले खर्च। मोनिका, बरं आम्ही देऊ तुम्हाला। कृष्णराव, तुम्ही नाव काय, तुझं नाव काय मुली। मोनिका, तर बरं का मोनिका। मोनिका, मोनिका कृष्णराव, दोघींचा अर्थ तोच, ते तेवढे पैसे लवकर देऊन टाकायला सांग असं ते कृष्णदेवराय मोनिकाला सांगते आणि तिचं नावाच उल्लेख ते मनुका म्हणून करतायत। आल्यापासून काय चाललंय, चालवलंय काय, डावीकडे बघा उजवीकडे बघा, अहो विचारत नाही, सांगत नाही, येऊन आपलं लाईट मारतोय डोळ्यावर म्हणून काय। मला सहन होत नाही, माझं ऑपरेशन झालंय ना मेंदूचं, अशा प्रकारे ते स्वतः कृष्णराव सांगत आहेत। पुढे ते म्हणतात, मला डॉक्टरांनी सांगितलंय प्रखर उजेडाकडे बघू नका म्हणून, याची काय पद्धत झाली का मला सांगा। मला पाहुणा म्हणून बोलवता आणि आल्यापासून माझा छळ करताय, एका थोत्रीत लावून देऊन त्यांच्या सांगतो लाईट मारतो गधडा। मोनिका, नाही पुन्हा नाही येणार। कृष्णराव, आपण मध्येच कुठे उतरलात, आम्ही वाट पाहत होतो। कृष्णराव, काय करणार, गाडीमध्ये माझा एक चाहता भेटला आणि तुम्ही कोण आम्ही कोण असं सगळं बोलणं झाल्यावर मी कृष्णरावांना
हेरंबकरी आहे असे कळल्याबरोबर यांनी हर्षवायू झाला. माझ्या पाया पडला हो लोटांगणच घातलं ना. भर ट्रेनमध्ये ट्रेनमध्ये जागा कोठे असते बसायला, जागा नसते हा आडवा झाला. त्याचे पाय लागले दोन गुजराती बायकांना. त्यांच्या हातातलं फरसान पापडी सांडली खाली ओरडल्या त्या. नाक तोंडात मसाल्याचं फरसान गेल्यावर मोनिका, तुम्हाला चमत्कारिक झाले असेल नाही? कृष्णराव, नाही. कुठल्याही कलाकाराला त्याच्या चाहत्या भेटल्यावर किती आनंद होतो म्हणून सांगू, तो मला काय म्हणे. तुम्ही माझ्या कर्जतच्या घरी चला, पायधूळ झाडा, त्याशिवाय मी तुमचे पाय सोडणारच नाही. कदाचित तो त्यांचा चाहता असेल. त्याशिवाय मी तुमचे पाय कधी सोडणारच नाही. मी तुमचे पाय घट्ट असेच पकडून राहील. आमची ही मला म्हणाली. अहो हो म्हणा, तो हो म्हणा करून गदागदा हलवत होता. आमच्या हिला भीती मी खाली पडेल आणि कमरेचं हाड मोडेल म्हणून. मोनिका, ही म्हणजे जबरदस्ती झाली नाही? कृष्णराव, प्रेमाची जबरदस्ती? तो मला म्हणाला, माझ्याकडे जुनी डॉज गाडी आहे, मी तुम्हाला सोडतो वेळेवर मुंबईला, पण तुम्ही चला कर्जतला. म्हटलं, बाबा मी येतो, तू अगोदर माझे पायतर सोड. अशा पद्धतीने तो सांगतो की तू माझा पायतर सोड, मी यायला तयार आहे. त्यानं बरं का वडिलांच्या मांडीवरून बसून माझी नाटकं पाहिली होती हो. वडिलांच्या, कधी आईच्या, कधी मांडलेल्या मावशीच्या, कधी स्वयंपाकिंग काकूंच्या, पण नेहमी मांडीवरच बसून असते. एकेकाला आवड, आपण काय करणार. पण तो मला आणि आमच्या हिला घेऊन गेला कर्जतला बंगल्यावर आणि दोघांना ओवाळलं. निघताना भेट म्हणून बंगल्याच्या बागेत लावलेली कोथिंबीरी दिली 21 जुड्या. मोनिका, 21 जुड्या कोथिंबीर आहे कुठे ती? मी त्या कोंबड्यांच्या गाडीतून बसून आलो ना, त्या डांबीस कोंबड्यांनी खाल्लं ना सगळ्या चोंची मारून. अतिशय विनोदी असं नाटक आहे. मोनिका, तुम्ही तयार कसे झालात कोंबड्यांच्या गाडीत बसायला? कृष्णराव, काय करणार, माझ्या चाहत्यांनी जी जुनी डॉज गाडी वाटेत बंद पडली, एक एक टायर पंक्चर होत गेला. ड्रायव्हरला कळलंच नाही, त्याला वाटलं रस्ते खराब आहेत म्हणून तो तिरके चालले. पंक्चर झाल्याचं त्याला कळलंच नाही. शेवटी चारही टायर फ्लॅट झाले. तेव्हा मी खाली उतरलो, शेतातल्या घरामध्ये गेलो. आमच्या बरोबर कोण होतं? तो बाळू का काळू? मोनिका, बाळू. कृष्णराव, हां, त्यानं मला रस्त्यावर आणता की करंगळी दाखवून गाडी थांबवली. मोनिका, त्रास नाही ना झाला कोंबड्यांपासून प्रवास करताना? कृष्णराव, नाही, कसला झाला? नाका तोंडामध्ये पिसं गेली ना कोंबड्यांची, कानाकडे कलकलाट चालला होता कोंबड्यांचा. डोकं उठलं माझं. आमचीही मात्र खुश होती, प्रवासभर गप्पा मारत होती कोंबड्यांबरोबर. कोंबड्यांबरोबर आणि गप्पा, तिला पण त्याचं आश्चर्य वाटलेलं आहे. आणि पुढे ती म्हणते, तिला सवय आहे गावाला बोलते पक्ष्यांबरोबर. कावळे, चिमण्या, कुत्री, मांजर, गाई, म्हशी यांच्याशी संवाद चालतात. तशा तिच्या गप्पा चालल्या होत्या. अरे बाबा, तो अपघात होईपर्यंत नशीब चांगलं म्हणून सही सलामत वाचलात तुम्ही अपघात होता. कृष्णराव, देवाची कृपा आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाचं पुण्य माझ्या गाठीशी आहे म्हणून आम्ही दोघंही वाचलो. कोंबड्या मात्र बऱ्याच मेल्या, म्हणजे नाही तर नंतर मारणारच होते ना त्यांना तासाभरानंतर. आधीच मेल्या. मोनिका, कृष्णराव खूप आनंद झाला आपण येथे आलात म्हणून. पतींना स्टेजवर नाही आणलं? कृष्णराव, नको, तिला सवय नाही, लोकांसोबत घाबरी होते. शिवाय प्रखर दिव्याची सुद्धा भीती वाटते तिला. तिला कंदिराची सवय आहे ना गावाला. ही गोष्ट वेगळी आहे, आम्ही नट मंडळ, आम्हाला कुठल्याही दिव्यात काही करा आम्हाला काही वाटत नाही. ते मगाचा फोटोचा दिवा मात्र सहन होत नाही. तो फाजील कार्टा इथे आला तर त्याला कानपट्टीला सांगतो. मोनिका, पुन्हा नाही येणार तो. कृष्णराव, आम्ही काही आपल्या भूमिका पाहिल्या नाही. सांगतो, हं, भूमिका तर मी खूप केल्यात. हॅलो हॅलो गडकरांच्या, खाडीकरांच्या, देवलांच्या नाटकात, पण माझी विशेष गाजलेली भूमिका म्हणजे कृष्णाची, सौभद्रमधली. हो, सौभद्र नाटकातील कृष्ण. अहो, त्यावरून मला कृष्णराव नाव पडलं. गोपाळ गणेश आगरकरांनी दिलं, म्हणजे टिळकांनी नारायण राजसहाला बालवर्धन नाव दिल्याचं आगरकरांना कळलेलं आहे. आणि पुढे ते म्हणतात,
दोघांमध्ये मतभेद होते. ताबडतोब आगरकरांनी मला कृष्णराव नाव देऊन टाकलं. कीर्कांना कळायच्या आत सुधारक पत्रामध्ये अग्रलेख लिहिला लोक हो याला कृष्णराव म्हणा. माझं मुळीच नावच विकू. मोनिका सौभद्राचे किती प्रयोग केले. कृष्णराव इथे हिशोब कोण ठेवतंय. लोकांचं रंजन करून हाच मुख्य हेतू. लोक अगदी मशगूल होऊन जायचे. पहाटेपर्यंत एकेका गाण्याला 6-7 वेळा वन्स मोर घेत असे मी. रुक्मिणीची भूमिका करणारा आमचा पांडू शिवलीकर एकदा एका पायावर एकदा दुसऱ्या पायावर असा ताटकळत उभा. टोचायचा मला मागून पुरे किती गातोस म्हणून. आता सध्या काय करतो. या बाय दुसरं काय करणार. आत्मचरित्र लिहितोय. मोनिका नाव दिलं. कृष्णराव हो दिलं ना. आत्मचरित्राचं नाव एक झाड दोन कावळे. मोनिका प्रकृती कशी आहे. कृष्णराव पुण्याची कावळ्यांची. मोनिका नाही आपली. कृष्णराव उत्तम आहे. या वयात गुंठणीत प्रकृती आहे माझी. आमच्या हिला विचारा काय ग. हां मी तुम्हाला सांगतो. मी पथ्य पाळतो म्हणजे फक्त एक वेळा जेवतो सकाळचा. 2 किंवा 3 फुलके 1 मूद भात. मोनिका आपल्या भूमिकेविषयी जरा. कृष्णराव आणि डाळ असते मसूर किंवा तूर भाजी. फळभाजी किंवा पालेभाजी करायला सांगतो. मोनिका आपली कृष्णाची भूमिका छोटी वाटी दही असते. पुढे ते तिला बोलू देत नाहीये. मोनिका ती असू दे आम्हाला ऐकायला आवडेल आपली भूमिका. कृष्णराव संध्याकाळी नाचण्याची सत्व रात्री झोपताना ताक किंवा पेज ताकामध्ये हिंग टाकतो टाकून घेतो आणि एक फळ मात्र रोज नेमाने खातो. फळ म्हणजे अगदी फणस किंवा कलिंगड नाही खात. केळ अंजीर लहान चिक्कू काहीच मिळत नाही तर बोर किंवा करवंद खातो. पण फळ मात्र रोज एक खातो. वा छान. कृष्णराव मी चालतो मात्र खूप. तुम्हाला सांगतो चालण्यासारखा दुसरा व्यायाम नाही. कधी कधी ही सुद्धा येते बरोबर. बैस बैस ती खुना करतीये. पुरे पुरे म्हणून मी स्वतःच्या आहाराबद्दल आणि दिनक्रमाबद्दल बोलतो ना. सगळीकडे बडबड करतो. म्हणते ते आवडत नाही तिला. मी बसतो ना दादा द्यायला दाद द्यायला. तरुण मंडळींना कळायला हवं प्रकृतीचे रहस्य. काय म्हणू का. अहो मोनिका दोघींचा अर्थ तोच. तर प्रकृतीचं रहस्य म्हणजे माफक आहार आणि चालणं चालत राहणं. मी तुम्हाला सांगतो अजूनसुद्धा या वयात माझ्या अंगात इतका उत्साह 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 काय झालं. दात काढल्यामुळे फाफलायला होतंय. इतका उत्साह उत्साह अंगात आहे की अजूनही करू शकेन कृष्णाचं का. हिंमत आहे. माझं पेटंट पद म्हणून दाखवू शकेन. प्रिय हो पहा प्रिये पहा म्हणा ना. आ म्हणून दाखवा ना. अरे देवा उगाच बोललो. नको नको पूर्वीसारखं होणार नाही. मस्करी केली हो. तुम्ही मंडळी आग्रह करता. मग आमच्यासारख्या म्हाताऱ्या कलाकाराला आपली कला दाखवायला मोह आवरता येत नाही. बर म्हणत सांभाळून घ्या मंडळी. गोड मानून घ्या. एकेकाळच्या वैभवाचे आता भग्नावशेष उरले. तुमच्याकडे पेटी तबला आहे का. मोनिका हो आहे ना. जरा त्यांना साथ द्या ना. कृष्णराव माझी काळी एक आहे. पूर्वी काळी 2 होती. आता काळी 1 आवाजात गेला की काळी 0. कोण आहे पेटीला. आतून आवाज. पेटीला मी आहे गोविंदा. कृष्णराव कोण गोविंद. आतून गोविंदा पटवर्धन. कृष्णराव अरे कोण गोविंद का. गोविंदा का किती मोठा झालास. तुम्ही मला खांद्यावर खेळवलंय. हो खेळवलंय. अरे कसे केस पिकले तुझे. याला एवढासा पाहिला होता हाफ चड्डीत. आणि तबल्यावर तबल्याला कोण आहे. तबल्याला आपण आपला शेखर आहे खामटे खांबेटे. छान. तरुण मंडळी पुढे येतात. तुझ्या बोटात जादू आहे बरं गोविंदा. गोविंदा सांभाळून घे रे. शब्दही सांभाळ आणि सूरही. आणि ताल शेखरला सांभाळायला सांगतो. कृष्णराव म्हातारा कलाकार गातोय खूप दिवसांनी. प्रिये पहा रात्रीचा समय सरून गेला. उषक काला हा प्रिये.
अशा पद्धतीने अतिशय छान असा नाटक त्यांनी सादर केलेला आहे. मी जो काही नाटकाचा संवाद वाचला आहे आशा करते की ते तुम्हाला समजलेला आहे. हा नाटक संवाद तुम्हीही वाचून एकदा समजून घ्या. ह्या नाटकाची पण जी स्वाध्याय कृती आहे ती आपण पुढच्या भागामध्ये बघू. नमस्ते.